नमस्कार मित्रांनो काय म्हणते मार्केटमध्ये आज आपण हरभरा पिकाविषयक मूलभूत परिस्थिती किंवा फंडामेंटल्स जाणून घेणार आहोत देशांतर्गत रब्बी पीक पेरा संभाव्य प्रति हेक्टरी उत्पादकता व एकूण उत्पादन त्याबरोबरच देशांतर्गत एकूण खप शिल्लक साठे आधारभाव खरेदीचं धोरण आयात निर्यातविषयक स्थिती हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यातून पुढे बाजारभावाचं नेमकं काय चित्र उभं राहतं ते समजण्यास आपल्याला मदत होऊ शकेल दोन हजार एकवीस म्हणजे गेल्या मागच्या कॅलेंडर वर्षामध्ये हरभऱ्याचे बाजारभाव हे एक्कावन्नशे तीस या एम एस पी क्विंटल एम एस पी पातळीच्या आसपास किंवा बहुतांशी वेळ त्यापेक्षा कमी होते शेतकऱ्यांना किफायती रेट हरभऱ्यापासून मिळाले नाहीत आणि दोन हजार बावीसमध्ये म्हणजे येत्या चालू कॅलेंडर वर्षामध्ये संपूर्ण वर्षभराचा विचार जर केला तर पिकाचं आत्ताचं जे काही एकूण आकारमान आहे आणि आधारभाव खरेदीतील सरकारी वाटा वाढण्याची गरज त्यातनं आता दिसते आपल्याला आणि तसं झालं तरच दोन हजार बावीसमध्ये जो काही बावन्नशे तीस नव्या वर्षातली जी काही एम एस पी आहे क्विंटल तर त्याच्या आसपास बाजारभावाची आपण अपेक्षा करू शकतो तर यंदा सरकारी हस्तक्षेपाची गरज का भासणार आहे आधारभाव खरेदी का वाढवावी लागणार आहे तर त्याबाबतचे काही मुद्दे आपण पाहूयात पहिला मुद्दा असा आहे की देशात यावर्षी आजपर्यंतचा उच्चांकी असा एकशे चौदा लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा पेरणी देशभरात झालेली आहे गेल्या वर्षाची गेल्या वर्षाशी जर तुलना केली तर दहा टक्क्यांनी पेरणी वाढलेली आहे आणि पाच वर्षांची जर सरासरी काउंट केली तर एकोणावीस टक्क्यांनी पेरा वाढलेला आहे यंदा थंडीचं प्रमाण आपल्याला चांगलं दिसतं आहे पिकाला वातावरण पण अनुकूल आहे शेतकऱ्यांकडचे रिपोर्ट तसंच सांगतायत आणि या पार्श्वभूमीवर जे काही खाजगी सर्वे झाले आहेत त्या खाजगी सर्वेनुसार संपूर्ण देशात सरासरी हेक्टरी हेक्टरी किमान नऊ क्विंटल प्रॉडक्टिव्हिटी उत्पादकता पर हेक्टरी गृहित धरली तरी एकशे दोन लाख टन उत्पादन ,00 ,00 एकशे चौदा लाख हेक्टरातील पिकातनं मिळू शकेल खाजगी जे अनुमान आहेत त्या खाजगी किंवा प्रायव्हेट अनुमानानुसार ट्रेड एस्टिमेट्सनुसार यावर्षी शिल्लक साठ्यांचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्यामुळेच सध्या ऑफसिजनमध्ये सुद्धा आपण पाहतोय की एम एस पीच्या खाली हरभऱ्याचे रेट आहेत आणि अशाच प्रायव्हेट अनुमानानुसार हरभऱ्याचा जो काही आता नवा हंगाम सुरू होतो आहे आणि होईल मार्चमध्ये तेव्हा अठरा लाख टनांचे ओपनिंग स्टॉक्स असतील म्हणजे मागचे कॅरीओवर स्टॉक्स हे अठरा लाख टन एवढे असतील आता ओपनिंग स्टॉक्स म्हणजे कॅरी ओव्हर्स मागचे आणि येतं अनुमानित उत्पादनाचा आकडा जर आपण एकत्र केला तर एकशे वीस लाख टनाचा सप्लाय पुरवठा आपल्याला दोन हजार बावीस या कॅलेंडर वर्षामध्ये आपल्याला समोर दिसतोय आता पहा जर एकशे वीस लाख टनाचा पुरवठा जर असेल बाजारामध्ये तर त्यासमोर खप किती आहे हा खरा प्रश्न आहे म्हणजे कन्झम्शन किती आहे एकशे वीस लाख टन जर सप्लाय आहे तर कन्झम्शन किती आहे आणि कन्झम्पन किती आहे तर सरकारी आणि खाजगी रिपोर्ट जे काही सांगतात सर्वेच तर त्याचा जर सार काढला तर आपली देशाची वा वर हरभऱ्याची जी वार्षिक गरज आहे दोन हजार बावीसमध्ये तर ती शंभर लाख टनापर्यंत आपली डोमेस्टिक कन्झम्शन आपलं असणार आहे इथे थोडा पेच असा आहे की हेक्टरी उत्पादकता आपण नऊ ऐवजी जर दहा क्विंटल गृहित धरली किंवा एका क्विंटलने जरी उत्पादकता सुधारली प्रति हेक्टरी तर एकूण पुरवठा चौदा लाख टनाने वाढतो म्हणजे यंदाचं एकूणच वातावरण पिकाला अनुकूल असल्यामुळे देशाची हेक्टरी उत्पादकता चांगली राहण्याचं अनुमान आहे आणि म्हणूनच देशाच्या गरजेपेक्षा सरप्लस ठरणाऱ्या मालाच्या नियोजनासाठी किंवा अतिरिक्त ऐन हंगामात येणाऱ्या आवकेच्या समायोजनासाठी सरकारी खरेदी वाढवणं हे अपेक्षित आहे त्याशिवाय दुसरे पर्याय नाही आहेत ठोस तर सरकारी खरेदीचा जो ट्रेंड आहे गेल्या तीन चार वर्षातला तर तो जर आपण पाहिला तर काय दिसतं आहे आपल्याला अठरा एकोणावीसमध्ये एकवीस लाख पन्नास हजार टन हा एम एस पी अंतर्गत खरेदी झालेला एकोणावीस वीसमध्ये हा आकडा घटून सहा लाख तीस हजार टनापर्यंत कमी झाला आणि एकवीसच्या रब्बी हंगामात तर चार पॉईंट चार लाख टन एवढीच खरेदी झालेली आहे मुद्दा असा आहे की हरभऱ्याची शासकीय खरेदी घटत चालली आहे तसं एम एस पी खाली हरभऱ्याचे बाजारभाव राहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे शासकीय खरेदी कमी तर भाव एम एस पी खाली जर हरभऱ्याला आधारभावाचा सन्मान मिळवून द्यायचा असेल तर आधारभाव खरेदीचं व्हॉल्यूम प्रमाण हे वाढवलं पाहिजे राज्यांनी आणि केंद्र सरकारने सुद्धा पण या संदर्भातलं जे काही आजचं चित्र आहे पॉलिसी लेव्हलवरला लेवलला तुम्ही पहा की नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पी एस एस किंवा आधारभाव योजनेसाठीच्या तरतुदीतील मोठी कपात ही एकूणच कडधान्यांच्या एम एस पी खरेदीसाठी राजकीय इच्छाशक्ती कमी होत असल्याचं निदर्शक मला तरी आहे आणि येत्या आवक हंगामाच्या दृष्टीने ही सगळ्यात चिंतेची बाब वाटते हरभरा निर्यात विषय काय संधी असू शकेल हे पाहूयात की जर देशांतर्गत बाजारातील अतिरिक्त उत्पादन वाढीचं समायोजन करायचं असेल तर केंद्र व राज्य सरकारला निर्यात वृद्धीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील कारण आधारभाव खरेदी हे हा एक मार्ग आहे आणि निर्यात वृद्धी हा एक दुसरा मार्ग आहे आंतरराष्ट्रीय हरभरा निर्यात बाजारात आज ऑस्ट्रेलियाचा डॉमिनन्स आहे ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व आहे आणि ऑस्ट्रेलियात चना त्यासाठीच ग्रो केला जातो एक्सपोर्टसाठी तर एकवीस बावीसमध्ये ऑस्ट्रेलियाची जी काही एकूण क्रॉप साईज आहे तर ती दहा लाख टनाच्या आसपास असल्याचं तिथल्या सरकारी यंत्रणांचं म्हणणं आहे ऑस्ट्रेलियातून प्रामुख्याने भारताचे जे आपले शेजारी देश आहेत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ याबरोबरच आखाती देशात हरभरा हा ऑस्ट्रेलियातनं निर्यात होतो आणि भारतात आयात होत नाही ऑस्ट्रेलियातला हरभरा सध्या तरी मागची काही दोन वर्षे याचं कारण आपल्याकडे साठ टक्के ड्युटी आहे आणि लोकल बाजारातच आता सरप्लस असल्यामुळे ऑस्ट्रेलियन मालासाठी पडतळ पॅरिटी भारतात मिळू शकत नाही आता उलट भारतातच हारभऱ्याचा आपल्याकडे सरप्लस तयार होत असताना दिसतंय आपल्याला म्हणून शेजारी देशांना आणि आखाती देशांनासुद्धा आपल्याकडनं एक्सपोर्ट वाढ वार्ड, वाढवण्यासाठी प्रयत्न आत्तापासनं हे अतिशय इमिजिएट झाले पाहिजेत चालू आर्थिक वर्षाचा जर आपण विचार केला तर काय दिसतं आहे आपल्याला की एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारतातनं अठ्ठावीस हजार टन हरभरा एवढा निर्यात झालेला आहे आणि ही प्रामुख्याने ही निर्यात आखाती देशांमध्ये होती यू एईसाठी तर मुद्दा असे की यंदा शेजारी देशातसुद्धा आपल्याला निर्यातीचा ग्राफ वाढवायला पाहिजे ऑस्ट्रेलियाला स्पर्धा निर्माण करून आपण बांगलादेशची एक मोठी बाजारपेठ आहे नेपाळ सारखी बाजारपेठ आहे इथे माल आपल्याला पाठवता यायला पाहिजे गेल्या वर्षापासनं काय झालं की आंतरराष्ट्रीय जहाज भाडे वाढल्यामुळे ऑस्ट्रेलियन हार्बऱ्याची आशियासाठी किंवा सार्क देशांसाठीची पडतळ पॅरिटी ही महाग झालेली आहे आणि ही एक तशी भारतासाठी ही संधी ठरू शकते कारण भारतात मागाशी म्हटल्याप्रमाणे सरप्लस दिसतो आहे आणि सरप्लस बाहेर गेला तरच शेतकऱ्यांना किपायती रेट मिळण्याची शक्यता असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हरभरा उत्पादन वाढीमध्ये महाराष्ट्राचं जो पर्सेंटेज आहे टक्का आहे तो वाढताना आपल्याला दिसतो आहे देशाच्या हर हरभऱ्याच्या क्षेत्रवाढीत आणि संभाव्य उत्पादन वाढीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे महाराष्ट्रात रबीतील एकूण जे क्षेत्र आहे रब्बीचं बावन्न लाख हेक्टर त्याच्यापैकी सत्तावीस लाख हेक्टर क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात हरभऱ्याखाली आपल्याला वळतं झालेलं दिसतं आहे आणि खास करून मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात बहुतांश क्षेत्र या जिल्ह्यातलं हरभऱ्याखालीच आपल्याला वळतं झालेलं दिसतंय उदाहरण एकट्या लातूर जिल्ह्यामध्ये रब्बीतील पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्र फक्त क्षेत्रात फक्त आता हरभरा दिसतो आहे आपल्याला महाराष्ट्रात जर आपण हेक्टरी उत्पादकता किमान एक टन गृहित धरली तरी सत्तावीस लाख टनाचा सप्लाय एकट्या महाराष्ट्रातनं मिळतो आणि देशाच्या एकूण उत्पादनात साधारण तीस टक्के वाटा महाराष्ट्रातनं मिळतो आहे तर र महाराष्ट्रात रब्बीत निम्म्यापेक्षा जास्त हरभऱ्याखाली क्षेत्र असणं मला असं वाटतं की हे फार काही हितकारक नाही आहे कारण मोनोक्रॉपिंगमुळे भविष्यात प्रॉब्लेम तयार होऊ शकतात किंवा पुरवठावाढ वाड़, उत्पादन वाढीमुळे सुद्धा बाजारभाव कमी मिळण्याचं कमी मिळण्याला अशा प्रकारची क्षेत्रवाढ निमित्त ठरते तर यावर मग प्रश्न असा आहे की लाँग टर्म म्हणजे दीर्घकालीन दृष्ट्या मुद्दा आहे की केजवर पर्याय काय करायला पाहिजे रब्बीमध्ये तर त्या दृष्टीने तीन चार पर्याय सध्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी स्वीकारलेले दिसत आहेत आणि ते डेव्हलप होताना दिसत आहे उदाहरणार्थ सूर्यफूल एरंडीसारख्या तेलबियांमध्ये रब्बी हंगामामध्ये आपल्याला क्षेत्र वाढताना दिसतंय आणि आणखीन चांगली इंटरेस्टिंग गोष्ट अशी की केस तालुक्यामध्ये अलीकडेच राजमासारख्या व्यापारी पिकाचं यशस्वीरित्या उत्पादन घेतलं जात आहे दुसरीकडे बीजोत्पादनासाठी का होईना उन्हाळा सोयाबीनचं महत्त्व आपण वाढलेलं पाहतो आहे आणि आणखीन एक याच्यात इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की भविष्यात मोहरीसारखं पीकसुद्धा रब्बी हंगामात खास करून मराठवाड्यात पुढं येईल असं वाटतंय एक उदाहरण असं आहे की महाराष्ट्रात या रब्बीमध्येच आपल्याकडे मोहरीचे प्रयोग सुरू आहेत संगमनेर तालुक्यातील काही करोडो गावामध्ये कृषी खात्याने यावर्षी मोहरीचं रब्बी मोहरीचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे मोहरीला गावापेक्षा कमी पाणी लागतं जंगली जनावरं त्याला खात नाहीत त्यामुळे थोडंसं तिथे आपल्याला एक चांगला सपोर्ट मिळतो आणि दुसरा एक असा भाग आहे की भारत हा तेलबियांचा खाद्यतेलाचा सगळ्यात मोठा आयातदार आहे जगातला आणि खाद्यतेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारात जर भाव वाढले तर मोहरीसारख्या पिकांना सगळ्याच तेलबिया पिकांना त्याचा फायदा मिळतो म्हणून रब्बी हार्बऱ्याखाली जे काही सत्तावीस लाख हेक्टरपर्यंत आपलं जे क्षेत्र विस्तारलं आहे महाराष्ट्रातलं ते पुढच्या वर्षापासनं काही प्रमाणात आपण मोरी असेल राजमा असेल रब्बी कांदा असेल सूर्यफूल एरंडी आणि काही भाजीपाला वि पिकांखाली जर आपण वळतं केलं तर हार्बाऱ्याला स्पर्धा निर्माण होईल आणि हारबऱ्याचं जे काही उत्पादन अतिरिक्त उत्पादन होतं ते नियंत्रित होण्यास मदत मिळेल आणि स्वाभाविकपणे मग हारबाऱ्यालाही किफायती बाजारभाव मिळण्यास एका प्रकारे मदत मिळू शकते असं वाटत अल्पकालीन व वा दीर्घकालीन उपाययोजनांची आपण पाहिले चर्चा केली आणि सध्या हरभऱ्याला मिळणारा जो काही भाव आहे आज घडीला आपण पाहतोय हो तर माझ्या मते तो किफायती नाही आहे अजिबात किमान आठ हजाराचा रेट हरभऱ्याला प्रति क्विंटलमध्ये मिळाला तरच तो योग्य ठरतो दोन हजार सोळामध्ये आपण पाहिले की हरभऱ्याचे भाव हे प्रति क्विंटल आठ हजार आठ नऊ हजारापर्यंत पोचलेले होते मग सोळा ते आज जर आपण तुलना केली तर आज पाच हजारसुद्धा मिळणं मुश्किल झालेलं आहे हरभऱ्यामध्ये सोळा सतरामध्ये हरभरा डाळ ही शंभर रुपये प्रति किलोपर्यंत विकली जात होती आणि आज पासष्ट ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत डाळीचे हरभरा डाळीचे भाव घटलेले आहेत पण ह्या मधल्या काळात उत्पादन खर्च दुप्पट झालेला आपल्याला दिसतोय जर ही सगळी अशी एकूण परिस्थिती जर विचारात घेतली तर आपण कुठलंही पीक कितपत परवडतं याचा विचार करायला पाहिजे असं वाटतंय आणि सगळ्याचा सारांश सांगायचा तर हरभऱ्याच्या नव्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर नव्या आवक हंगामाच्या पार्श्वभूमीवर एकूण मागणी पुरवठाविषयक चित्र कसं आहे ते आपण पाहिलं आणि वाढत्या उत्पादनाचं समायोजन करण्यासाठी आधारभाव खरेदी आणि निर्यात वृद्धीला सरकारी पातळीवर प्राधान्य मिळणं किंवा त्यासाठी प्रोग्राम आखणं याला हे गरजेचं झालेलं आहे हे क्रमप्राप्त आहे आणि दीर्घकालीन उपाययोजना म्हणजे शेतकरी पातळीवर आपल्या शेतकऱ्यांच्या पातळीवर जर विचार केला तर पुढच्या वर्षापासनं हरभऱ्याचं क्षेत्र संतुलित राखण्यासाठी कोणते कोणते पर्यायी पिकं घेता येतील याचाही विचार करणं गरजेचं आहे यंदाच्या पीक परिस्थितीवरनं तर हाच एक सार निघतो आहे काय म्हणते मार्केटमध्ये आज आपण इथेच थांबतोय धन्यवाद ताज्या अपडेटसाठी भेट द्या ऍग्रोवन डॉट कॉमवर